महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. दाभोलकर यांची हत्या करण्यात आली त्या पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांना अनिसकडून अभिवादन करण्यात आलं. तसंच दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन पर्यंत मुखमोर्चा सुद्धा आज काढण्यात येणार आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. अक्षय, काय सांगाल, खरं तर या हत्येला 10 वर्ष पूर्ण होतात, अजून सुद्धा या संदर्भातला जो मारेकरी आहे त्या पार्श्वभूमीवर सगळा हा जो तपास आहे तो सुरू आहे, मात्र तरी सुद्धा काही कारवाई जी आहे ती केली जात नाहीये, किंवा आता हे जे सगळे संस्थापक दाभोलकरांचे सगळे जे अनुयायी आहेत त्यांच्यातर्फे आज त्या ठिकाणी मुक मोर्चा काढण्यात येतोय, काय तिथली परिस्थिती आहे, काय सध्याचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, आपण जर बघितलं तर 20 ऑगस्ट 2013 म्हणजे तब्बल 10 वर्षापूर्वी पुण्यातील याच बालगंधर्व जवळील एका पुलावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर जे आहेत त्यांची हत्या करण्यात आली होती. आणि या संपूर्ण घटनेला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. हत्या झाल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो पोलिसांपर्यंत गेला होता, त्यानंतर सीबीआय चौकशी झाली, काही जणांना अटक झाली, हा सगळा खटला जो आहे तो कोर्टात सुरू आहे. मात्र आज या संपूर्ण घटनेला 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने आज खरं तर अनिसच्या वतीने आज मुकमोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अनेक खरं तर आपण जर बघितलं तर लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे या मुकमोर्चेत सामील झालेले आहेत. आपण त्यांनाच विचारूया, 10 वर्ष या घटनेला संपूर्ण 10 वर्ष या घटनेला पूर्ण होत आहेत, काय तुमची मागणी, आज मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. डॉक्टर दाभोळकरांच्या खुनाला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, अजूनही मारेकऱ्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना शिक्षेपर्यंत नेऊन पोचू शकले नाही आहे, याचा शांततेने निषेध व्यक्त करण्यासाठी गेली 10 वर्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते शाखा पातळीपासून, जिल्हा पातळीपासून, राज्य पातळीपासून, राष्ट्रीय पातळीपर्यंत हा विचार शासनाला पोचवण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे. आणि माणूस मारता येतो, विचार मारता येत नाहीत, हे चळवळीने दाखवून दिलेलं आहे. आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने अनुयायी जे आहेत दाभोळकरांचे ते या ठिकाणी जमले आहेत आणि काहीच वेळात मुकमोर्चा देखील सुरू होईल. नक्कीच अक्षय, तर या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.